हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो मस्त मॉर्निंग झाली आहे, चहा पिऊन झाला आहे, राहूसुद्धा उठला आहे, त्याचं खेळणं सुरू झालं आहे. प्रत्येकाचं खरं तर रुटीन सुरू आहे. बाबासुद्धा काही कामासाठी बाहेर गेलेत, आई एकीकडे पूजा करते, अमूचं पण राहूबरोबर खेळणं चालू आहे, सृजनचा अभ्यास सुरू आहे आणि मी लसूण सोलते आहे. आज आमचा लंचला आलू पराठ्याचा प्लॅन आहे, सो त्याचीच तयारी आम्ही एकीकडे करायला घेतली आहे. माझी आई मस्त आलू पराठा बनवते, सो तिला म्हटलं आज आपण लंचला आलू पराठा करूया. हे काय आहे ग? पुदिना वाळवायला ठेवले आईने. तो कशात वापरायचा? आणि चटणी. बाबा लकी आहेत ना, गाडी 24 तास डोळ्यां देखत असते. ग्राउंड फ्लोअरचा हाच फायदा होतो. आलू पराठ्यासाठी बटाटे सुद्धा इथे आईने आधीच उकडवून ठेवले. लसूण सुद्धा माझा बऱ्यापैकी सोलून झालाय. अशी एक एक तयारी सुरू आहे. थोड्या वेळाने आता सगळ्यांचं छान आवरलं की आई आलू पराठे करायला घेणार आहे. आम्ही सुद्धा थोडीफार आईला मदत करतोय. सो लसूण सोलून झाला की मम्मी मिरची हवी आहे ना तुला? कोथिंबीर सांगितली का बाबांना आणायला? सांग जरा. हा सृजन तू जा मग घेऊन ये. राहू तुझा गॅस दाबून असा कसा झाला? उडत नाही आता तो. संपला की काय गॅस? नाही नाही, फॅन लावला की तो उडतो. नाही आता संपला वाटत गॅस त्याचा. जाऊ दे, नवीन आणू आपण. हा ओके. किती वेळा चहा पितोय? हा दिवसात सकाळी उठल्यापासून फक्त चहा दिला तरी फक्त चहा पिए. आणि राहू किती वेळा? राहूला मामा बरोबर प्यायचा होता ग्लुकोज बिस्किट खायचे. काय करतोय फणसाची भाजी? रिसेंटली अमूची जी लग्नातली नऊवारी होती तिची तिने 6 वारी करून घेतलीये आणि जे कापड उरलं होतं त्याचा छान ड्रेस शिवलाय तिने. सो ती तो ट्राय करते, तुम्हाला सुद्धा दाखवते. मस्त शिवलाय पण एवढं कापड उरलं त्या. मस्त झालीये आणि हा ड्रेस पण झाला आणि फ्रिल देऊन झालाय एकदम. असंच होतं कधीतरी, साड्या फार नेसल्या जात नाही. सो त्या साड्यांचे आपण जर ड्रेस शिवले तर ते वापरले सुद्धा जातात. पर्सनली मला आणि अमूला साड्यांचे ड्रेस किंवा जे खणाचे ड्रेस असतात ते भयंकर आवडतात. अमूकडे तर भरपूर आहेत ना, खूप शिवून घेतलेत अमूने. आणि मस्त आता ब्रेकफास्ट करणार आहोत. बाबा बाहेर गेलेले असो, ते गरम गरम मिसळ घेऊन आले. करते ना, रस्सा टाकेल नाही आता ते. बघ आता थांब, आता हे आहे ना. काय करताय राहू? गाडी चालवतो राहू. मला भूर घेऊन चाललाय. बसू का रे आम्ही? चला बाय बाय. राहू घेऊन चाललाय का? चालू केली आहे का? पोचलात का? कुठे पोचला मग? वरती डोसा होईल. आम्ही आता पोहोचलो विलियानाला. अजून ठेवली तर पिकेल ती. आपण कैरी म्हणूनच खाऊया. सो आजच्या लंचचा बेत आहे आलू पराठा. जसं मी मगाशीच म्हटलं, आई उत्तम आलू पराठा बनवते आणि ऑलमोस्ट तिने सगळी तयारी इथे करून ठेवली आहे. तर इथे तिने जे मगाशी बटाटे उकडवून घेतलेले ते छान बारीक किसून घेतले. त्यानंतर त्यात ती जे वाटण टाकणार आहे त्यासाठी भरपूर इथे आल्याचे तुकडे घेतलेत, कोथिंबीर, लसूण, भरपूर कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि कणिक इथे फूड प्रोसेसरमधनं तिने छान मळून घेतली आहे. आता बटाट्यामध्ये जे सगळं सारण टाकायचंय ते आधी हे मिक्सरमधनं काढून घेते. आणि मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर जे सगळं घेतलं होतं त्याचं छान वाटण तयार झालंय. आता ते आई बटाट्यामध्ये ॲड करणार आहे. झणका आला ना?
तिखट. हा आता त्यात थोडीशी हळद ऍड करायची आहे बघा मम्मा. आता हिंग ना. आता ह्यात हिंग ऍड केलंय आणि आता चवीनुसार मीठ घालत. ह्याला मला वाटतं जरा खारटपणा कमी आहे मिठाला या ना. आता मस्त आई ते सगळं सारण कालवून घेणार आहे. त्या हिरव्या मिरची ठेचावरच टेम्प्ट होत खायला. मीठ बघू ना. नको परफेक्ट आहे. मस्त सारण तयार झालंय. नॉर्मल पोळीच आहे ना हे बघ. चालेल राहूला प्लेन पोळ्या कर. हो चालेल चालेल. सो आईची कणिक वगैरे सगळं भिजवून झालंय आणि राहूच्या आधी आई पोळ्या करून घेते कारण राहू आलू पराठा खाणार नाही कारण तो जरा स्पायसी आहे. त्याच्यासाठी आम्ही पोळी भाजी केली आहे. एकीकडे आईला जरा गोळे करून देते तोपर्यंत आईच्या पोळ्या होऊन जातील. आणि पराठ्यासाठी जे पीठ लावणार आहे आई ते तांदळाचं घेते. इथे राहूसाठीच्या पोळ्या आता इथे तयार झाल्या आहेत. एकीकडे भाताचा कुकर होतोय आणि आता आई इथे पराठे करायला घेते. सो कणकेची छोटीशी पोळी तिने लाटून घेतली आहे. आता त्यात ती सारण ऍड करणार आहे. पराठा आता तिने लाटायला घेतलाय. आणि आता पराठा मस्त खरपूस भाजून घेणार आहे. आणि तू वाटल्यास इथे कर मी राहूची भाजी इथे करून घेते. मस्त तिने आता त्यात तेल ऍड केलंय. याचे पण देऊ का करून दोन दोन. मी तिथे भाजी तो आई आता पटापट सगळे पराठे करून घेतेय. मी जेवणाची तयारी घेतेय. आंबा चिरून घेते आणि पटकन आम्ही आता लंच करून घेऊ. त्याला बरोबर मस्त दुपारी आराम झालाय आणि आता आईने गरम गरम चहा काढलाय. सो मस्त चहा पिणार आहोत. या ना आमू. हा तरी शिवायचा होता पण नको. दोन सेम सेम कलर होणार तो पण आता ग्रीनच हे केलायचा. जरा आम्ही साड्या बघतो. सकाळी मी अमृताने साडीचा ड्रेस शिवलेला तुम्हाला दाखवलाय. सो अजून बऱ्याचशा अशा काही काही साड्या आम्ही इथे ठेवल्या आहेत की एक्स्ट्रा ज्या आम्ही डेली वापरत नाही अशा. सो म्हटलं आता जरा वेळ आहे तर त्या बघूया. छान छान साड्या आहेत आमच्या. एका दुसऱ्या ड्रेस शिवायला टाकूया त्यातल्या. आमच्या मुलगीची आहे ही साडी. बापा अगदीच काही फंक्शन असेल पार्टी माझ्याकडे ना ऑलरेडी 5 ब्लॅक साड्या आहेत. काठ असाच आहे. ह्याला मोडपिशी आहे. माझ्या रिसेप्शनची आठवते त्याच्यात मला आता मामीने दिलेली. त्या साडीवरचं नाही त्याचंच घेतलेलं आहे. मी आणि आमू जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमच्या या अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. कारण लग्नाच्या आधी म्हणजे तिचं लग्न व्हायच्या आधी मी तर इथेच जवळ राहायचे त्याच्यामुळे कधीही भेटू शकायचो. पण आता ती खूप दिवसांनी येते त्याच्यामुळे मग अशा गोष्टी होत नाहीत जनरली. सो म्हटलं चला आज प्लॅन करूया. अगं माझ्याकडे पण सेम आहे. एक मोठी बॅग आहे त्याच्या आईला देते. एक अजून ऑलरेडी आहे माझ्याकडे. तेव्हा कारण मोठी झालेली जेव्हा मी तुला आणून दिलेली तेव्हा ना. गो कलर्सची आहे मस्त. आणि हे इलास्टिक आहे त्याला. हे इथे काय आणले डिश आणि चमचे. मी आणले दुपारी आणले. राहूचं किचन आहे ते घर घर खेळतोय राहू. पुष्कर हा बघ किती जुना पडदा आहे. आमची रूम आहे ना त्याला मॅचिंग केलेला पिस्ता कलरच्या माझ्या आणि अमूच्या रूम साठी. आठवण म्हणून ठेवलाय तो. कधीचा आहे पण तरी. बापरे आम्ही दोघी लहान होतो जेव्हा रिनोव्हेशन केलं ना या घराचं तेव्हा सगळ्या रूम ला मॅचिंग पडदे घेतले होते ना. सो आमच्या रूम ला पिस्ता कलर होता. हे देऊ ना. तुझ्या साड्या आहेत वाटतं अमू त्याच्या का ड्रेस आहेत. ड्रेस आहेत. ड्रेस रूम मध्ये पण एक्सप्रेशन हे पण करते.
कुर्तीच येत अमु अमु ड्रेस मस्त आहे हा. तुला आठवत का राहू नुकताच झालेला तेव्हा मी घातलेला आहे हा गणपती. तू इकडेच होती. सुंदर आहे ना कलर. मस्त कलर गो. सी ही साडी म्हणूनच मस्त दिसेल वेअर केल्यावर ना. ड्रेस पेक्षा सृजन 20 वर प्लीज फॅन मधला 20 कर 20. याच्यात काय आहे? ही उत्तुंगची आहे आणि हे बाकी सगळं बंडूच लहानपणीच आहे. हे सगळं राऊच आहे ना मला वाटतं लहानपणीचं. हे माझे ड्रेस आहेत सृजन. त्यात पडेल हे बघू दे. हे छान आहे दाखव. काय आहे ते? हे ना औक्षणाचं ट्रे वगैरे असतात ना फंक्शन साठी. हे मस्त आहे तवा नॉनस्टिक. राहू दे वरच ठेव. ते माझे टॉप दाखव ना वरती येत ते. ब्रेक एवढे जुने. हे काय आहे? इलेक्ट्रिक काय ते इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी नाही टेक्नॉलॉजी. ही वाटत मग सगळी आपल्या दोघींच्या लग्नातली किंवा राहूच्या बादशातली गिफ्ट किंवा रिटर्न गिफ्ट आहेत हा. हे बघ सगळी पॅक बाबांनी म्हणजे ह्याच्यात ठेवली आहेत सगळी बोल. हा बघू दे अमू. हा बघ हा तुझा माझा फेवरेट टॉप होता हा कॉलेजचा. आठवतो ना जीन्स वर घालायचे मी. हे राहूच्या बारशाला रिटर्न गिफ्ट वाटली देऊ का? घेऊन जा. पण तुम्ही शोधताय काय? अरे काहीतरी आमच्या एका बॅग मध्ये अमूचे हे ठेवले ड्रेस पीस आहे ते हवे. म्हणजे कशाला आता बघ मला अमूला एक घेऊन जायचंय तिच्या बरोबर. हे एक्स्ट्राची राहिलेली ना घेऊन करायला सगळं पडलं खाली मग राहू उचलते आता. हे तुला आठवतं अमूच्या लग्नात आपण डेकोरेशन केलेलं आठवलं का? मी एन्जॉय करते वगैरे. आणि राऊची मस्ती चालू आहे इथे भरपूर. अरे या इच्छा कपाटात मावत नव्हती. राऊ मागे पडची पुढे पुढे इकडे घे या साईडला घे. ही बघ माझी पहिली संक्रांतीची साडी काय ही ब्लॅक लग्नानंतर हेमूच्या मुंजीतली. तुझी जी ऑरेंज बघितली ना आपण त्यातली माझी ब्लू होती. ही साडी ना आईला हवी आहे. मी घेऊन जाते बरोबर. मिळाले का फोटो? पचास काही फोटोज येतात. चलो काय हे आम्ही केरळला गेलो ना त्याचे तर मस्त रात्रीचं जेवण झालंय. नंतर फार काही शूट नाही करता आलंय आणि छान आता गप्पा मारतोय. खरं तर गेले 2 दिवस कसे गेलेत आम्हाला काहीच कळलं नाहीये. आल्यापासून भरपूर मज्जा मस्ती गप्पा गोष्टी भरपूर खाणं पिणं आराम रुटीनमधनं ब्रेक अशी भरपूर धमाल करतो. आणि खरं तर माहेरपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक हळवा विषय आहे. या माहेरपणाशी अनेक गोष्टी आपल्या जोडलेल्या असतात. आईबाबांबरोबरचं नातं भावंडांबरोबर केलेली मजामस्ती नातेवाईक फॅमिली फंक्शन्स त्या घरात घालवलेला वेळ असे अनेक क्षण प्रत्येक स्त्री ही आपल्या एका मनाच्या कप्प्यात बांधून ठेवते. आणि खरं तर तिचा लहानपणापासून लग्न होईपर्यंत भरपूर आठवणी तिच्याबरोबर असतात आणि या आठवणी बरोबर घेऊनच ती तिचा हा पुढचा प्रवास करत असते. त्या आठवणींमधून ज्या पॉझिटिव्ह वाईब्स मिळत असतात त्यातून तिचा हा पुढचा प्रवास उत्तमरित्या ती करत असते. आणि जेव्हा तिच्या त्या रुटीनमधनं तिला एक छोटासा असा ब्रेक मिळतो आणि ती पुन्हा माहेरपणासाठी येते तेव्हा खरं तर ह्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला जातो. आम्हालासुद्धा आज बऱ्याच आठवणी येत आहेत. सो आम्ही मस्त गप्पा मारतोय. लहानपणापासून या बाल्कनीत आम्ही भरपूर खेळलोत आणि या अंगणातसुद्धा.